समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेले अनेक दिवस तुम्ही सगळे मंडळी प्रयत्न करतात. आज राज्याचे सरकार मंत्री कोळसे पाटील यांना तुम्ही निवेदन द्यायला आलेला निवेदन दिलं. आमच्या आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातली जी धनगर समाजाची सर्व मंडळी आहे यांची आज एक मुक्ताई देवी मंदिरात बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की दोन्ही तालुक्यातील जी धनगर समाजाची मंडळी आहे, राज्यभर धनगर समाजाचं धनगर समाजाच्या आरक्षण जे आहे एसटी प्रवर्गामध्ये अंमलबजावणी व्हावी यासाठी आमचा त्या सर्व मंडळींना पाठिंबा आहे. नव्हे तर त्या दृष्टीने सर्व तालुक्यातील मंडळे पुढे रविवारी आंदोलन करणार आहे आणि ही अंमलबजावणी व्हावी हीच आमच्या समाजाची सर्वांची मागणी आहे. समाजाला आरक्षण मिळायला हवं, सगळेजण प्रयत्न करतायत. मध्यंतरी पडळकर जे काही बोलले पवार साहेबांबद्दल, सुप्रियाताईंबद्दल, अजित पवारांबद्दल, ते कितपत योग्य नाही? कसं आहे, धनगर समाजाचा समावेश हा घटनेमध्येच त्या शेड्यूल टू जी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये होता आणि फक्त त्याची एसटी प्रवर्गातून जी अंमलबजावणी ती झाली नाही आणि म्हणून वेळोवेळी समाजाने विविध पक्षांच्या नेत्यांकडे मागणी केलेली आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, मात्र जी कायदेशीर प्रक्रिया आहे ही कायदेशीर प्रक्रिया जशीच्या तशी होऊन याची अंमलबजावणी व्हावी ही प्रक्रिया होत नाही टप्प्याटप्प्याची आणि ती व्हावी म्हणून आमचं आंदोलन आहे. कुणाला दोष देण्याचा याच्यामध्ये संबंध नाही. पडळकरांची मागणी पण धनगर समाजाला आरक्षण मिळण्याचीच आहे. मागणी योग्य, परंतु शरद पवार, सुप्रियाताई, अजित पवार यांच्यावर जी टीका केली त्यांनी वापरलेला शब्द तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती. धनगर समाजाची मागणी आरक्षणाची आहे आणि सर्व नेत्यांनी प्रयत्न करावा हीच आमची मागणी आहे. पडळकर हे आज धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मागणी करतायत आणि त्याला आमचा पाठिंबा आहे. ते जे वक्तव्य आहे ते त्यांच्या पातळीवरून त्यांनी केलेलं आहे, पण आमची जी मागणी आहे ती धनगर समाजाला आरक्षण मिळण्याची आहे. जो जो नेता जी मागणी करेल आरक्षणासंदर्भात त्यात त्यांना सर्वांना आमचा पाठिंबाच असेल. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा ही घटनेमध्येच ऑलरेडी केलेला आहे आणि त्या घटनेची अंमलबजावणी व्हावी म्हणून आजपर्यंत 2010 सालापासून आम्ही आंदोलन करत आहे. त्यावेळेस पण महाराष्ट्र राज्यभर मोठ्या स्वरूपात आंदोलन झालं, सरकारने त्याची दखल घेतली, परंतु कायदेशीर प्रक्रियेमध्ये हे आरक्षण अजूनही आमच्या समाजाला मिळालेलं नाही. आमची सर्वांची या ठिकाणी हीच मागणी आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करून धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये जी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली आहे ती घटना ज्या पद्धतीने लिहिलेली आहे त्याच घटनेला अनुसरून आम्हाला आरक्षण मिळावं हीच आमची समाजाच्या वतीने मागणी आहे. त्या संदर्भात जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर आम्ही त्यासाठी राज्यभर आंदोलन करू, मोर्चे काढू आणि धनगर समाजाच्या वतीने यास जाहीर पाठिंबा देऊ. घटनेमध्ये तरतूद असतानाही आजवरचे सगळेच राज्यकर्ते तुम्हाला आरक्षण देऊ शकलेले नाहीत, त्यांची सगळ्यांची मनोभावी नाही, त्यांनी प्रयत्न करा. प्रत्येक सरकारने त्यासाठी प्रयत्न केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे, परंतु कायद्याच्या दृष्टीने घटनेच्या दृष्टीने त्यामध्ये आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. ही मंडळी टाळाटाळ करण्यापेक्षा प्रत्येकाने ही गोष्ट गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी प्रत्येक सरकारने धनगर समाजाला या ठिकाणी फक्त आश्वासन दिलं, प्रत्यक्ष कार्यवाही त्याच्यावरती झालेली नाही आणि आमची हीच मागणी कायम राहणार आहे. त्यासाठी आम्ही कोणत्याही पक्षाचं समर्थन करत नाही. तुमच्या मागणीला यश येईल असं वाटतं? आमच्या मागणीला निश्चितच यश येईल आणि हे सरकार सुद्धा आमचं गांभीर्याने विचार करेल अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे. गेले 5 वर्ष सत्तेवर हे सरकार होतं, भाजप एकत्र होत. सत्तेवरती कोणतं सरकार आहे याच्यापेक्षा प्रत्येक सत्तेवर तेच आहेत, मागच्या 5 वर्षात देऊ शकले नाही आणि आता मात्र तुम्ही आशावादी. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा कायम चालू ठेवू, त्यासाठी प्रयत्न करू. भविष्यकाळामध्ये काही तीव्र आंदोलन, त्यांना गाव बंद करणे या पद्धतीचे आमचे आंदोलनाचं स्वरूप राहणार आहे, परंतु आमचा समाज ज्या पद्धतीने आंदोलन करत आहे तो कायम शांततेच्या मार्गाचा उपयोग करतो आणि भविष्य काळात सुद्धा शांततेच्या मार्गाने आंदोलन करू. पडळकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, खर तर राजकारणामध्ये सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे, प्रत्येकानं आपली पात्रता योग्यता पाहूनच बोललं पाहिजे. कुणी कुणावर काही बोलावं हे लोकशाहीला मान्य नाहीये. शेवटी समाजाला सगळं चित्र पुढे समोर येत आहे,
की पडळकरांनी बारामतीत विधानसभा लढली, त्यांचं डिपॉझिट जप्त आजीदादांनी केलं, त्यावरून त्यांची पात्रता समाजामध्ये किती आहे हे दिसलेली आहे. परंतु उगाच आपला टीआरपी वाढवायचा आणि आपलं महत्व वाढवायचं म्हणून समाजाची सगळ्यांच्या अपेक्षा आहे की आरक्षण मिळावं आणि त्याचा फायदा घेऊन स्वतःचं महत्व वाढवणं असं काही नेते मंडळी करत आहेत ते चुकीची पद्धत आहे. तर त्याला जे पडळकरांनी वक्तव्य केलंय ते आमच्या सारख्या सर्वसामान्य समाज बांधवाला अजिबात मान्य नाही. पडळकरांनी जे वक्तव्य केलं फडणवीसांनी त्यांना समज दिली, त्याच्या पलीकडे काहीच नाही. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी त्यांचे पुतुळे जळले, गाढवावर बसवलं, काही काही केलं, ते सगळ्यांच्या समोर आहे. तर एवढा स्वाभिमान आहे तर सत्तेला लाट का मारत नाही हा वेगळा प्रश्न आहे आणि आमच्या समाजाचा वेगळा प्रश्न आहे. सरकार कुठलं न्याय पण देत नाही. नाही हा तुम्ही जो विचारताय तो प्रश्न वेगळा आहे आणि मी जे बोलतोय आम्ही आरक्षणावर बोलतोय. हा सत्तेमध्ये सगळे पक्ष सहभागी आहेत, ज्याचा त्याचं मत मांडण्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा न्याय मिळत नाही असं होत नाही. न्याय ज्याच्या बाबतीमध्ये एकदा खपवून घेतलं त्याला समज दिली तर पुढच्या वेळेस त्यांचा पक्ष घेईल ना निर्णय त्यांच्या बाबतीत. नाही निर्णय घेतला तर राष्ट्रवादी पक्ष त्याच्यावर आक्रमकरित्या आरक्षण आणि तुम्ही सत्तेत एकमेकाच्या शेजारी बसणं हा समज दिली जाते. नाही तो राजकीय प्रश्न आहे. आम्ही आरक्षणाच्या बाबतीत बोलतोय, आरक्षणाच्या बाबतीत आम्ही आशीर्वादी आहे. कुठलंही सरकार असलं तरी आम्ही सगळे समाज बांधव हा लढा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा सगळा लढा सामूहिकरित्या आशावादी नाही. आम्ही आमचंच बोलतोय. आम्ही आता आम्ही अधिक तीव्र पद्धतीने उद्याचं आंदोलन उभं करू भविष्यामध्ये. आज सरकारने काय काय करतात त्याच्यावरती सगळे समाज बांधव नजर ठरल ना. आमचं समाजाचं सगळं मिळून एकत्रित ठरल की आता ही सुरुवात झालेली आहे. आमचे समाज बांधव चौंडीला उपोषणाला बसलेले आहेत, त्या ठिकाणी राज्यातल्या मंत्रिमंडळातली मंत्री महोदय जाऊन चर्चा करतायत. पुढे काय काय मार्ग निघेल तसं तसं आम्ही सगळे समाज बांधव पाहतोय आणि पुढे आक्रमक रित्या आम्ही सगळेजण त्या बाबतीत एकत्रितरित्या जाणार आहोत पुढे. जय शिवराय. आज आम्ही साहेबांना निवेदन देण्यासाठी पारगाव इथे कारखान्याच्या गेस्ट हाऊस वरती आलेलो आणि आरक्षणासंदर्भात आमची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये एसटी आरक्षण धनगर समाजाला मिळावं यासाठी चौंडीमध्ये आमचे समाज बांधव गेले 20 ते 21 दिवस उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना किंवा धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ भेटावा आणि त्याची पूर्तता व्हावी, संविधानाप्रमाणे पूर्तता व्हावी यासाठी आम्ही आज साहेबांना दिलीप रावजी वळसे पाटील साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो. किती वर्ष मागणी करायची मिळत नाही लवकर, पण प्रयत्न केल्याशिवाय क्रांती ही हळूहळूच असते आणि त्या क्रांतीतन एखाद्या दिवशी ती गोष्ट घडणार आहे. शब्द वापरायचा का क्रांती काही करणार आहात? करणार आहोत ना. त्यासाठी तर आम्ही निवेदन पहिले कागदोपत्री चाललोय, त्यानंतर ना पुढच्या क्रांती घडणारच आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.